दिल्लीला पूर्ण राज्य देण्याची घोषणा निवडणूक प्रचारामध्ये ज्या भारतीय जनता पक्षाने केली होती, पूर्ण राज्याचा दर्जा, त्याच भाजपचं केंद्रातलं सरकार दिल्लीतलं आहे तो दर्जा सुद्धा काढून संपूर्ण सत्ता नोकरशाहीच्या हातात देणारं एक विधेयक आणतंय. दिल्लीमध्ये विधानसभा आहे, दिल्लीमध्ये एक बहुमताचं सरकार आहे आणि सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे की जमीन अधिग्रहण किंवा जमिनीचे व्यवहार, पोलिसांच्या संदर्भातली काही निर्णय किंवा म्हणजे पोलीस खातं, संरक्षण असे काही विषय सोडले तर इतर सर्व आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक उपक्रम हे विषय दिल्लीच्या सरकारच्या खात्यात असावे हे सर्वोच्च न्यायालय सांगते. लगेच त्याविरोधामध्ये एक अध्यादेश होतो. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला निवडून आलेल्या सरकारचे अधिकार मान्य नाहीत, लोकशाही मान्य नाही. राज्यपालांच्या माध्यमातून तुम्ही हे सरकार चालवू इच्छिता. हे राज्यपाल कुठे आहेत? हे राज्यपाल फक्त महाराष्ट्रात दिसतात, हे राज्यपाल दिल्लीत दिसतात, हे राज्यपाल पश्चिम बंगालला दिसतात, हे राज्यपाल तामिळनाडूत दिसतात, हे राज्यपाल मणिपूरला दिसत नाही, हे राज्यपाल हरियाणामध्ये दिसत नाही. मला वाटतं या देशाच्या लोकशाही व्यवस्थेवरचा हा सगळ्यात मोठा हल्ला या दिल्ली सेवा बिलानं होतो आहे आणि आम्ही सगळे शिवसेनेसह या बिलाला राज्यसभेत विरोध करू. काल केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. अजितदादा पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत तोंड भरून कौतुक केलेलं आहे पंतप्रधान आणि होम मिनिस्टर दोघांचे. 2024 नंतर सुद्धा हे कौतुक कायम ठेवा. दादा योग्य जागी आहेत असं ते म्हणाले, हे 2024 नंतर सुद्धा बोला. दादा नक्की कुठे आहेत? या राज्याचं आणि देशाचं राजकारण ज्या पद्धतीनं सुरू आहे त्याच्यामुळे योग्य आणि अयोग्य काय याच्या व्याख्या आता कोणी ठरवू नयेत. कालपरांत जे भ्रष्टाचारी होते, नॅचरल करप्ट पार्टी, 70,000 कोटी का सिंचन घोटाला, ऊस सिंचन घोटाले के नेता अजित पवार, ये अमित शहाजी और मोदीजी बोल रहे थे. आज योग्य जागी आले. उशिरानं आला असंही म्हणतात. हो म्हणजे जरा जास्त भ्रष्टाचार वगैरे करता आला असता. बरं काय सोडून द्या यांना, ह्यांच्यावरती काय तुम्ही विश्वास ठेवताय? इंडिया आघाडीची बैठक मुंबईत होणार आहे पण त्याच्या आधी काल खूप चर्चा झाल्या जयंत पाटलांच्या संदर्भात, तर एकत्रित राहील. जयंतराव पाटील हे शनिवारी जी इंडिया संदर्भात जी बैठक झाली इंडिया आघाडीची, त्या बैठकीला उपस्थित होते, पूर्ण वेळ उपस्थित होते. ही बैठक यशस्वी व्हावी 31 आणि 1 तारखेला यासाठी त्यांनी कालही बैठका घेतलेल्या आहेत. जयंत पाटील यांना मी ओळखतो. आपला नेता आणि आपला पक्ष संकटात असताना पळून जाणाऱ्या डरपोक पळपुट्या नेत्यांपैकी जयंतराव पाटील नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे. जयंत पाटलांचा आणि आमचा DNA सारखा आहे. आम्ही पळपुटे नाही, डरपोक नाही. बावनकुळ्यांना फार गांभीर्याने घेऊ नका, त्यांच्या पक्षात कोणी घेत नाही. मी वारंवार सांगतो आहे, उद्धव ठाकरे यांनी काल जोरदार फटकेबाजी केलेली आहे, ती पुरेशी आहे. त्या फटकेबाजीनं महाराष्ट्र भाजपा घायाळ झालेला आहे आणि त्यांचं जे कणणं आहे हे दिल्लीपर्यंत पोचलेलं आहे. महाराष्ट्रातलं सरकार ज्या पद्धतीनं सुरू आहे आणि एकमेकावरती जे काय फुलं उधळत आहे हे वरवरच आहे, अंतर्गत काय चाललं आहे आम्हाला माहिती आहे. मुळात मणिपूरचं सरकार ताबडतोब बरखास्त व्हायला हवं, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, सरकार बरखास्त व्हायला पाहिजे. इतर राज्यामध्ये अशा प्रकारचा हिंसाचार घडला असता या पद्धतीनं तर या भाजपनं राष्ट्रपतींना सांगून तिथे राष्ट्रपती राजवट लावली असती. पण मणिपूरमध्ये
त्यांचं एक राजकारण फार वेगळं चालू आहे, भूमिगत राजकारण चालू आहे, ईशान्येकडे अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, मणिपूरमध्ये दंगलीमध्ये चीनचा हात आहे समोर आलेला आहे, तरी प्रधानमंत्री त्यांची चुप्पी तोडत नाही, या सगळ्या गोष्टीचा विचार देशाला करावा लागेल. राहुल गांधींना दिलासा मिळाल्यानंतर तुम्ही दिल्लीत आलेला भेटणार आहात? आम्ही नक्की त्यांना भेटू. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये कालच चर्चा झालेली आहे या संदर्भात. उद्धवजींनी त्यांचं अभिनंदन केलं आहे, त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि या प्रत्येक लढाईमध्ये आम्ही त्यांच्याबरोबर राहू असं आश्वासन दिलेलं आहे. राहुल गांधी ह्यांना लोकसभेमध्ये ताबडतोब प्रवेश दिला पाहिजे. सरकारमध्ये हिंमत असेल, सरकार लोकशाही मानत असेल, सर्वोच्च न्यायालय मानत असेल, तर विनाविलंब आजच राहुलजींना लोकसभेमध्ये आज प्रवेश मिळणं गरजेचं आहे. आम्ही आज सगळे एकत्र बसतो आहोत आणि त्याच्यावर चर्चा करू. अभी बोलिए क्या है, हिंदी आहे किसी का? हा बताइए. देखिए ये जो बिल है ये इंडिया का जो फेडरल स्ट्रक्चर है, संघराज्य परिस्थिति है, उसके ऊपर सबसे बड़ा अब तक का हमला है. चुनाव से पहले यही भारतीय जनता पार्टी के लोग, यही हमारे गृहमंत्री जी अमित शाह जी ये बोल रहे थे कि हमारी सरकार आने के बाद दिल्ली को संपूर्ण राज्य का दर्जा देंगे. लेकिन आप चुनाव हार गए, एक बार नहीं तीन बार चुनाव हार गए केजरीवाल जी के सामने. तो आप जो आधा दर्जा है वो भी आप कम कर रहे हो, ये आपका अहंकार है. केजरीवाल की सरकार चाहे एजुकेशन हो चाहे हेल्थ हो, ऐसे बहुत से मुद्दों पर अच्छा काम कर रही है. ये आपका दिल का जलन है, आपको देखा नहीं जाता कोई सरकार अच्छा काम कर रही है. तो आपने सरकार को गुलाम बनाने के लिए सरकार की पूरी जिम्मेदारी लेफ्टिनेंट गवर्नर और ब्यूरोक्रेसी के हाथ में देने की जो कोशिश है उसको हम राज्यसभा में विरोध करेंगे. थैंक यू. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.